सो एकदमच मला कमसेकम एक 5 मिनटं आवाज माझ्या कानाला फिरत होता. मी देव बोलतोय, मी देव बोलतोय, असं तसं. मानसिक आजार हे काय असतं हे मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, म्हणजे हा प्रकारच माहित नाही. मला काहीतरी म्हणजे समायोजित वर्तनात काहीतरी आहे असं मला सारखं वाटायचं, पण कोणापुढं बोलायचं हा एक माझ्या मनामध्ये कुचंबणा व्हायचं. आजूबाजूची लोक ते दृष्टिकोनातून बघायचे, तिच्या येडीचे हसती बघा कशी. कोण माणूस पुढं येणारा असला तरी त्याला असं वाटायचं ती माझ्याकडेच बघत हसली, म्हणून तो माणूस असा बघत उभा राहायचा. मग मी ते उभी राहायचे, मी 2-3 माणसांना बडावलेलं बी आहे त्याच्यातनं. वाईट वाटायला लागलं की झाडाला धरायचं, रडायचं, कोणाला सांगायचं नाही पण असं आहे म्हणून. तसं जर देव वगैरे केले लाग भांगेल ले गेल्या बरं का, देवाला ह्या देवाला जा, त्या देवाला जा, त्या अमक्याला पळा, कुणीकडे पळा, लांब लांब ले. जो 5-6 महिने आम्ही राखवलं देवासाठी, अप्रमाण उलट देवाला वगैरे जास्तीच वाढायचं पण कमी नाही. कोपसी हा प्रकल्प जो आहे तो त्याचा लॉंग फॉर्म असा आहे, केअर ऑफ पीपल सिझोफ्रेनिया इन इंडिया. म्हणजे औषध उपचाराव्यतिरिक्त जर काही सामाजिक उपचार पद्धती जर या लोकांना चालू केली. डॉक्टर आणि पेशंटच्या मधला दुवा असा आमचा रोल होता. ते म्हणलं पाठवा की सर बरं होईल, कारण आम्हाला माहिती येते कसं कसं काय गोळ्या द्यायच्या, कसं काय करायचं किंवा काय करायचे, कसं त्याच्याशी वागायचं, कसं काय, हे म्हणलं आम्हाला माहिती पडेल. हे तुम्ही जे प्रोग्राम हे ठेवलंय ना, ठेवलं होतं ना, हा, तर त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला झालाय. म्हणजे औषधांचा तर झालंयच, पण औषधांपेक्षा पण ते जास्त म्हणजे संभाषणाने यांच्याशी व्हायचं ना, बोलायच्या. जोपर्यंत जमेल ना तोपर्यंत तरी काम असावं आपल्याला असं वाटतं, जोपर्यंत जमेल तोपर्यंत. दिवसभर म्हणजे काही विचार वगैरे काही येत नाही, दिवसभर याच्यात मन रमत ना. आता जरा बरं आहे, आधीपेक्षा बरं आहे. कामाला पण जाते त्यामुळं शाळेत आधी खर्च, शाळेचा खर्च आधी नव्हता, पण आता खर्च आलाय ते मम्मी भावा. वर्क इज नॉट जस्ट फॉर मनी, इट इज फॉर सेल्फ एस्टीम. इट्स वॉट यू थिंक अबाउट युअर सेल्फ. It's the way you spend your time. It's your productivity. It's what you give to society, what you get from society. Therefore, when we say disability in mental illness, the biggest disability is that these people cannot work. So when they start working, then they feel much better. People learn to respect them. They start liking themselves. Attachi parastit antya time acha parastit madhe kiti asmancha paro. म्हणजे माझं अधिकरण म्हणतंय इथून पुढं जे तुम्ही चितलेलं काम आहे, म्हणजे जे माइंडमध्ये तुम्ही ठरवलेलं आहे, पुढं लय त्याचं चालना मिळणार आहे.